नाशिक पुणे आणि नाशिक शिर्डी या रस्ते कामाचा भूमिपूजन सोहळा रविवारी संपन्न झाला. 12.5 कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ फाजे तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. माळेगाव MIDC फाटा ते गुरेवाडी फाटा या 8 किलोमीटरसाठी ₹8 कोटी आणि संगमनेर नाका ते मुसळगाव यासाठी 4.35 कोटी रुपये अशा जवळपास 12.5 कोटी रुपये किमतीच्या रस्ते कामाचा भूमिपूजन समारंभ रविवारी सकाळी संपन्न झाला. सिन्नर शहरांतर्गत जाणाऱ्या नाशिक पुणे आणि नाशिक शिर्डी या रस्त्यांचा यात समावेश होतो. पुढील काही दिवसात या दोन्ही रस्त्यांना जलद पर्याय म्हणून बाह्यवळणाचा रस्ता निर्माण होतोय. तसेच सिन्नर ते शिर्डी असा 5 मीटरचा पालखी मार्ग देखील निर्माण केला जाणार आहे. सिन्नर शहरांतर्गत झालेली रस्त्यांची दुरावस्था, दुभाजक आणि लाईट पोलची समस्या यामुळे वाहतुकीस अनेक अडथळे निर्माण होण्यासह अनेक अपघात होऊन जीव देखील जात होते. शहरांतर्गत असणारे हे दोन्ही रस्ते आता सुस्थितीत येण्याची चिन्हे आहेत. या रस्ते कामाचा भूमिपूजन सोहळा खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते तर आमदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. फाटा ते गुरुवाडी 8 किलोमीटरसाठी 8 कोटी रुपये व संगमनेर नाका ते मुसळगाव अशा या अंतरासाठी 4.35 कोटी रुपये अशा जवळजवळ 12.5 कोटी रुपयाच्या कामांचा आज या ठिकाणी शुभारंभ त्या ठिकाणी करण्यात आला. खरं तर या रस्त्याचा आता नंतर बायपास त्या सिन्नरच्या बाहेर शहराच्या बाहेरून जाणार आहे, परंतु हा रस्ता नंतर हँडओवर नगरपालिकेला होईल. त्या दृष्टीने याचं मेंटेनन्स पुन्हा येणार आहे आणि मग त्या कामामध्ये आता बऱ्यापैकी डिवायडर त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. आपण पुढं प्रस्तावित त्या ठिकाणी लाईट राहाव्यात आणि त्यानंतर गटारही त्या ठिकाणी यावं असं प्रस्तावित करत आहोत. निश्चितच बायपास सुरू झाल्यानंतर शहरावरचा जो लोड आहे ट्रान्सपोर्टेशनचा तो निश्चित कमी होणार आहे. संगमनेर नाका आणि सिन्नर बस स्थानक या परिसरातील दोन सोहळ्यांमध्ये नगरसेवक हेमंत वाजे आणि उदय सांगळे यांनी सपत्नीक पूजन केलं. यानंतर फीत कापून रस्ते कामाच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी शिवसेनेच्या अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. शंतनू कोरडे, नाशिक न्यूज, सिन्नर.